आताची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे लवकरच नवीन पक्ष उघडणार असल्याची मोठी बातमी आता समोर आलेली आहे. नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे यांनी ऍक्शन मोडमध्ये आल्याची घटना आता समोर आलेली आहे. शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आणि समर्थक यांनी भाजपसोबत जात नवीन सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतील 55 पैकी 40 आमदार आणि 13 खासदार यांनी बंड करत शिंदेना पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष कमकुवत झाला. त्यात खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला तर सुप्रीम कोर्टातही याबाबतच वाद सुरू आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव सध्या गटाकडून सगळीकडे लावलं जात आहे. तर मशाल चिन्हाचा वापर केला जात आहे. परंतु हे नाव आणि चिन्ह ठाकरे गटाला अंधेरी निवडणूक आणि कसबा निवडणुकीपुरतेच वापरण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह आणि नाव काय असणार हे ठरण्याआधीच ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना मूळ पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुन्हा ऍक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. तयार होणाऱ्या नव्या घटने जुन्या शिवसेनेतील गटाचा गाभा असणार आहे. उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद नव्या पक्षातही कायम असणार आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचे सर्व अधिकार राहतील अशी माहिती मिळत आहे. तर येणाऱ्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह काय असेल याची कमेंट आम्हाला